तुमच्या स्टेटमेंटला कुत्रही भीक घालत नाही. आणि जर तुम्ही इकडं लबाड लांडगे वगैरे म्हणत असाल तर तुम्हाला काय आम्ही डुकराचं पिल्लू म्हणायचं का? भंगार लोकप्रतिनिधी आपण त्यांना म्हणू. या लोकांना आम्ही जसंच तसं उत्तर देऊ. आम्हीही खपून घेणार नाही महिला. त्याच्यामुळे सुप्रियाताई असू द्या, नाही तर अजून कोणी असू द्या, कुठल्याही महिला नेत्याविषयी अपशब्द वाईट बोलू नये. मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणासाठी चौंडी येथे धनगर बांधव हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे गेल्या आणि त्यांनी भाजपवर आरक्षण मिळत नाही याला जबाबदार भाजपला धरला आणि त्यावर टीका केली. त्यावर आता गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे आणि अजित पवारांना थेट लबाड लांडग्याचं पिल्लू असा उल्लेख केलेला आहे. यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत अजित पवार गटाच्या अर्थात राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपालीताई पाटील आहेत. ताई, कसं बघता गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याकडे? तुम्हाला बाणगुळ माहिती आहे का? बाणगुळ पुढेही चालतं आणि मागणंही चालतं, त्या पद्धतीचे गोपीचंद पडळकर आहेत. बाणगुळ गोपीचंद पडळकर यांनी अजितदादांबद्दल बोलूच नाही. राहिला माननीय अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत, गोपीचंद पडळकरचा जो पक्ष आहे, जे वरिष्ठ नेते आहेत मोदी साहेब आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्र्यासहित अजितदादांना संमती दिलेली आहे. तर गोपीचंद पडळकरचा प्रश्न येतो कुठून की त्यांनी मानायचं का नाही मानायचं? आणि गोपीचंद पडळकर एक म्हणजे धनगर समाजातले असले तरी मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही आमदारकी घेतली मग या धनगर बंधू भगिनींसाठीच्या आरक्षणाचा मुद्दा का नाही मार्गी लावला? म्हणजे काय असतं, जातीचं सोनं करणारी काही लोकं असतात आणि जातीचं माती करणारी लोकं असतात. तर गोपीचंद पडळकर जातीचं माती करणाऱ्यामधले आहेत. स्वतःला आमदारकी मिळाली, आरक्षण, बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळं विसरले, फक्त अजितदादांवर किंवा पवार कुटुंबावर टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची. पण गोपीचंद पडळकर यांना आठवण करून द्यायची आहे की हेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा बारामती मतदारसंघातनं जवळजवळ 1.5 ते 2 लाखाच्या फरकाने निवडून आले, त्यावेळी तुम्ही त्यांच्या विरोधात होता आणि तिथे आमचा धनगर बंधू भगिनी समाज, धनगर समाज हा 1.5 लाखाच्या वर, आणि त्या सगळ्यांनी माननीय अजितदादांना भरभरून मतदान केले. म्हणजे लोकातून निवडून येणारा तो नेता आहे, त्यामुळे गोपीचंद पडळकरसारख्या माणसाला कुत्रसुद्धा भीक घालणार नाही एवढे स्टेटमेंटची त्यांची लायकी नाही. पण मित्रपक्षाचे ते लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्यांनी स्टेटमेंट केलं, तुमच्या युतीवर काही परिणाम पडेल का यामुळे? एक लक्षात घ्या, मुळामध्ये गोपीचंद पडळकरनी हे जे काही स्टेटमेंट केले नक्कीच हे वरती माहिती नसणारे. पण जर आम्ही सरकारमध्ये मित्रपक्ष म्हणून त्यांच्यासोबत असू आणि जर स्टेटमेंट अशा वल्गर पद्धतीने ते करणार असेल तर त्यांना आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला समर्थ आहेत. त्या तुम्ही बोलताना विचार करणार नाही तर उत्तर देताना आम्ही विचार काय करायचा आहे? त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिणार आहे की असे जे वाचाळ जाणीवपूर्वक स्टेटमेंट करतात त्यांना वेळीच रोखावं, तंबी द्यावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी. कारण का ह्यांच्या बेसलेस स्टेटमेंटमुळे समाजामध्ये एक म्हणतो ना आपण, अस्थिरता निर्माण होते, काहीतरी वेगळ्या गोष्टी सुरू होतात. म्हणजे चांगल्या मित्रपक्ष चांगल्या पद्धतीने काम करत असताना गोपीचंद पडळकरसारख्यांनी हे वक्तव्य करणं आहे तर याची दखल, म्हणजे तक्रार आम्ही फडणवीस साहेबांकडे करू आणि ते त्याची दखल घेतील. कुठेतरी धुसफूस सुरू आहे का भाजप आणि तुमचं जे राष्ट्रवादी आहे अजित पवारांचं गट, याच्यामध्ये कुठेतरी जमत नाही किंवा जुळून घ्यावं लागतं, त्रास होतोय का? ही धुसफूसचा प्रश्न नाहीये, लक्षात घ्या. माननीय अजितदादा असतील किंवा हे अजितदादाचं जे काही आमदार आणि गट आहेत हे फक्त महाराष्ट्रातील त्यांच्या भागातील कामं होण्यासाठी त्यांच्यासोबत गेलेले आहेत. आम्हाला धुसफुसीला मग आम्हाला तेवढे संस्कार आहेत. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणामध्ये कसं वागायचं काय वागायचं याचं ज्ञान आहे, म्हणून आम्ही स्टेटमेंट करताना पहिल्यांदा व्यवस्थित चौकटीत करतो. गोपीचंद पडळकरचं असं झालंय की कुठला बेस नाही, आमदार म्हणून निवडून आलेत, कामं करायची माहिती नाहीत आणि कुठेतरी आता प्रसिद्धीमध्ये यायचं आहे तर मग अजितदादांवर स्टेटमेंट करा आणि त्याच्यामुळे सरकार बिरकारवर काही परिणाम होत नसतो. परंतु सरकारमध्ये जरी असलो आणि जर अशी स्टेटमेंट झाली तर त्याला जशाच तसं तेवढ्याच त्यांच्याच पद्धतीने त्यांना उत्तर दिलं जाईल. अजित पवारांना ते लबाड लांडग्याचं पिल्लू म्हणाले, सोबतच सुप्रिया सुळे यांना लबाड लांडग्याची लेख असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. महिला नेते सुप्रिया सुळे
त्यांच्याबद्दलही असं बोलले ते तुमचे म्हणजे मित्रपक्षातले प्रतिनिधी बोलत आहेत. मुळामध्ये सरकार पक्षामध्ये आम्ही आहोत, आम्ही उलट सातत्याने विरोधात असतानाही सांगायचो की राजकारणामध्ये महिलांवर तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा मर्यादा ठेवून बोललं पाहिजे, तिचा सन्मान ठेवून बोललं पाहिजे. तुम्ही स्पर्धा विचारांची करा, कामांची करा किंवा चौकटीत तुम्ही बोलू शकता, परंतु जाणीवपूर्वक हे जे काही पडळकर असेल आणि अजून दोन चार जणं जर महिलांच्या कुठल्याही पक्षातल्या महिलासुद्धा त्यांच्याविषयी जर बोलत असतील तर समाज विचार करतं, लोक विचार करतात आणि ह्याचाच विचार देवेंद्र फडणवीस साहेब करून ह्या अशा बेताल वक्तव्यांवर कारवाई करावी अशी माझी विनंती राहील. आणि हा त्यांच्या पक्षाचा जरी विषय राहिला तरी लोक समाजातील लोक ह्या अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना स्वीकारत नाहीत. त्याच्यामुळे सुप्रियाताई असू द्या नाही तर अजून कोणी असू द्या, कुठल्याही महिला नेत्याविषयी अपशब्द वाईट बोलू नये या मताचे आम्ही आहोत. आणि जर ते बोलत असतील तर त्या चुकार आणि म्हणतात ना भंगार लोकप्रतिनिधी आपण त्यांना म्हणू, या लोकांना आम्ही जशाच तसं उत्तर देऊ. आम्हीही खपून घेणार नाही महिला, तुम्ही हिशोबातच बोललं पाहिजे, तेवढा महिला सन्मान ठेवला पाहिजे. आणि राहिला विचार करा ना तुम्ही की पडळकरचा विषय सात त्याला स्टेटमेंट करण्यापर्यंत काय काम केलं आहे, धनगरांच्या जीवावर आज आमदारकी मिळाली काम काय केलं आहे, आमच्या धनगर बंधू भगिनींच्या पदरात काय पाडलंय, काही नाही पाडलेलं. म्हणजे सत्ताधाऱ्यामध्ये येऊनसुद्धा त्यांनी काही पाडलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी ही बेताल वक्तव्य करू नये, तुमच्या स्टेटमेंटला कुत्रही भीक घालत नाही. आणि जर तुम्ही इकडं लबाड लांडगे वगैरे म्हणत असाल तर तुम्हाला काय आम्ही डुकराचं पिल्लू म्हणायचं का, ऑलरेडीच काळेत म्हणा, म्हणजे अजून काय डुकरासारखं वागणं, नको तिथं तोंड घालणं, म्हणजे सगळीकडं घाण करणं, हे गोपीचंद पडळकरनी बंद करावं. नक्कीच, तर आपण बघू शकतो राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपालताई ठोंबरे यांनीही आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केलेल्या आहेत. भाजपने अशा लोकप्रतिनिधीला आवरावं, अन्यथा आम्हीही जशास तसं उत्तर देऊ असा इशारा देखील भाजप नेतृत्वाला दिला आहे.